नमस्कार इन्फॉर्मेशन हेल्थ अँड वेल्थ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे सम इम्पॉर्टंट सेंटेन्सेस म्हणजेच काही महत्त्वाची वाक्ये चला आजचा विषय सुरू करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रासोबत किंवा नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओला सबस्क्राईब करून घंटीच्या बेल या नोटिफिकेशन आयकॉनला दाबायला विसरू नका कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे मला प्रेरणा मिळते आणि मी नवी नवीन नवीन नवी व्हिडिओ निर्माण करू शकतो चला तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सम इम्पॉर्टंट सेंटेन्सेस म्हणजे काही महत्त्वाची वाक्ये त्यामध्ये आहेत गुड मॉर्निंग आपण नमस्कार रामराव असे म्हणतो किंवा आदाब किंवा सत् सच, सत्श्रियाकाल असे म्हणतो त्या त्याच पद्धती त्याप्रमाणेच इंग्रजी भाषेमध्ये आपण गुड मॉर्निंग म्हणतो म्हणजेच शुभप्रभात किंवा सकाळ नमस्कार गुड आफ्टरनून दुपारच्या प्रभात ते लोक गुड आफ्टरनून किंवा बाराच्या नंतर गुड आफ्टरनून असे म्हणतात आणि पाचनंतर गुड इव्हनिंग असे म्हणतात आणि संध्याकाळी निरोप घेताना गुड नाईट या प्रकारे ते संबोधतात म्हणजे या चार प्रकारचे आपण नमस्कार किंवा रामराम करतो तसं इंग्रज इंग्रजी लोक किंवा बाहेर इंग्रजी भाषेमध्ये या चार प्रकारचे नमस्कार किंवा ही पद्धत आहे रामराम करण्याची दुस पुढे आहे व्हाट इज युअर नेम म्हणजे तुमचं नाव काय आहे आय एम रिया माझं नाव रिया आहे किंवा असे म्हणू शकता माय नेम इज राज माझं नाव राज आहे पुढलं महत्त्वाचं वा, वाक्य सेंटेन्सेस आहे टेल मी युअर नेम प्लीज असे म विचारू शकता टेल मी युअर नेम प्लीज म्हणजेच तुमचं नाव काय आहे कृपया करून सांगू शकता का मग आय एम आली किंवा सोनल अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता कुणा पद्धतीने या प्रकारे इंग्रजीमध्ये स्वतःची ओळख करून देऊ शकता पुढलं वाक्य आहे सेंटेन्सेस आहे व्हॉट इज युअर फादर्स नेम म्हणजेच तुमच्या वल्लाचं नाव काय आहे मग आपण कसं सांगू शकता माय फादर्स नेम इज राजन किंवा जे तुमच्या वल्लाचं नाव आहे ते तुम्ही सांगू शकता मराठीमध्ये म्हणतात माझ्या वडिलाचे नाव डॅश डॅश किंवा राजन आहे माय नेम इज माय फादर नेम इज राजन राजन ठिकाणी तुम्ही तुमच्या वडिलाचे नाव टाकू शकता किंवा असंही म्हणून विचारू शकता टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल म्हणजेच तुमच्या शाळेचे मला नाव सांग सांगा असं ह्याचा अर्थ असा होता मराठीमध्ये टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल तुमच्या शाळेचे नाव काय आहे मग त्या ते, त्याचे उत्तर असे देऊ शकता आपण माय स्कूल नेम जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल किंवा असे म्हणू शकता जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल शॉर्टकटमध्ये म्हणजेच माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे ह्याचा असा अर्थ होतो पुढलं वाक्य आहे फन टाईम हा एक गेम आहे थ्रो द बॉल बॉल फेकायचा दिस इज अ गेम हा एक खेळ आहे किंवा गेम आहे विद्यार्थी स्टँड इन द सर्कल म्हणजे विद्यार्थ्याने सर्कल किंवा गोलाकार उब, ते उभ उभारायचं ते एक द बॉल बॉल घ्यायचं ते आणि तुमचं नाव सांगायचं ह्या प्रकारचा हा गेम आहे थ्रो द बॉल टू अदर फ्रेंड्स हा चेंडू किंवा बॉल पुढे म्हणजे रांगेतील दुसऱ्या विद्यार्थ्याला किंवा गोलाकार उभारलेल्या मित्राला मित्राकडे फेकायचं आणि आस्क हिम हिर त्याला किंवा तिला विचारायचं व्हॉट इज युअर नेम तुमचं नाव काय आहे किंवा तुझं नाव काय आहे मग त्या पुढला माणूस किंवा मित्र की घे कॅच द बॉल टेल युअर नेम तो कॅच पकडेल आणि त्याचं नाव सांगेल नेम इज जो असेल ते कंटिन्यू द गेम अन्टील एवरी वन गेट अ चान्स हा हा खेळ जोपर्यंत प्रत्येकाला संधी मिळत नाही तोपर्यंत हा गेम चालू ठेवायचा अशा प्रकारे याचा अर्थ होतो पुल्ल वाक्य किंवा सेंटेन्सेस आहे व्हॉट इज युअर नेम किंवा म हा हे प्रश्न विचारायचं किंवा दुसरे प्रश्न या प्रकारे गेम खेळून तुम्ही तुमचे वकॅबलरी किंवा इंग्रजी भाषेतील शब्द वाढू शकता माय नेम इज सोनल अशा प्रकारे उत्तर देऊ शकता पुढील वाक्य आहे स्टँडअप म्हणजे उभे राहणे सिट डाऊन म्हणजे खाली बसणे गिव म्हणजे देणे टेक म्हणजे घेणे गो दे तिकडे जाणे कमी ये इकडे येणे अशा प्रकारे हे स साधे साधे वाक्य आहेत बरं हे फारच म महत्त्वाचे आहेत इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला आले तर तुम्ही इंग्रजी बोलू शकतात थोडी बहुत नेक्स्ट टर्न लेफ्ट डाव्या बाजूला वळणे टर्न राईट उजव्या बाजूला वळणे पुढील वाक्य आहे व्हॉट इज ढेस म्हणजे हे काय आहे मग दिस इज डस्टर किंवा जी वस्तू आहे आता तुम्हाला एखाद्याला प्रश्न विचारला जाईल असेल किंवा एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला असेल व्हॉट इज दिस तर तुम्ही सांगू शकता ते म्हणणं हे काय आहे म्हणल्यावर तुम्ही दिस इज डस्टर किंवा जी वस्तू आहे ती जवळची वस्तू सांगण्यासाठी हे वाक्य किंवा या प्रकारे अनेक प्रकारचे वाक्य होऊ शकतात हे डस्टर किंवा धूळ फडकण्याचे साधन किंवा फडके आहे अशा प्रकारे याचा अर्थ होतो मराठीत व्हॉट इज दॅट किंवा ते काय हे लांबलची वस्तू सांगण्यासाठी दॅट वापरतात व्हॉट इज दॅट ते काय आहे दॅट इज अ बायस्कल ते बायस्कल आहे किंवा ती बायस्कल आहे की नावलची वस्तू सांगण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी ते किंवा दॅट हे शब्द वापरतात दॅ दॅट इज अ बायस्कल नेक्स्ट सेंटेन्सेस तुम्ही वर्गात प्रवेश करणार असाल तर तुम्ही तुमच्या शिक्षकाला वि विचारू शकता मे आय कम इन सर मी आत येऊ का गुरुजी अशा प्रकारे शिष्टाचाराचे वाक्य आहे ते तुम्ही आदराने बोलू शकता शिक्षक म्हणे येस प्लीज कम होय अवश्य या असं शिक्षक म्हणू शकतो तुम्ही विचारल्यानंतर प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल तुम्ही वर्गामध्ये बसला असाल किंवा कुणा मित्राकडून का तुम्हाला काय कोणती वस्तू हवी असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता प्लीज गिव मी अ पेन्सिल किंवा अ ॲन इरेझर किंवा अ रूलर याचा अर्थ असा होतो कृपया मला पेन्सिल किंवा रबर खोडण्याचे खोडून टाकणारी वस्तू किंवा रुलर किंवा फुलपट्टी द्या अशा प्रकारे याचा अर्थ होतो नेक्स्ट सेंटेन्स एक्सक्यूज मी सर प्लीज मे आय गो आऊट याचा अर्थ असा होतो मला माफ करा गुरुजी कृपया मी बाहेर जाऊ का याच्या या प्रकारे याचा अर्थ होतो नेक्स्ट एक्सक्यूज मी मला माफ करा हे एक संभाषण आहे दोन व्यक्तीमध्ये ये आणि बी एक्सक्यूज मी मला माफ करा यस होय सांगा प्लीज गिव मी युअर बुक्स कृपया तुमचे पुस्तक मला तुमचे पुस्तक द्या हे रिटेत हे आहे ये म्हणतो थँक्यू तुमचा आभारी आहे असा याचा अर्थ आहे वेलकम किंवा इट्स माय प्लेजर तुमचे स्वागत आहे यात मला सुद्धा मला आनंद आहे किंवा मला सुद्धा खुशी आहे अशा प्रकारे याचा अर्थ होतो नेक्स्ट सेंटेन्सेस डू हॅव अ बॅट तुमच्याकडे फळी आहे का किंवा बॅट आहे का हे नवीन वाक्य आहेत कुणाला विचारायचं असेल तर तुम्ही असं प्रकारे किंवा क्रिकेट खेळणार असाल काय तर किंवा काय एखादी वस्तू विचारायची असेल तर तुम्ही विचारू शकता डू यू हॅव अ बॅट किंवा एखाद्या डू यू हॅव अ बॉल असं या प्रकारे तुमच्याकडे फळे आहे का किंवा बॉल आहे का किंवा चेंडू आहे का मग पुन्हा म्हणेल येस yes, आय डू येस आय हॅव तो म्हणेल होय माझ्याकडे फळे आहे किंवा येस असं म्हणाल नेक्स्ट सेंटेन्स डू यू हॅव अ कॅप तुमच्याकडे टोपी आहे का काय तेव्हा म्हणेल पुढला म्हणेल यस किंवा नोमध्ये उत्तर आहे त्याचे नो किंवा नो आय डोंट हॅव तो म्हणेल नाही माझ्याजवळ टोपी नाही अशा प्रकारे याचा अर्थ होतो नेक्स्ट सेंटेन्सेस डू यू हॅव अ बॅग तुमच्याकडे पिशवी आहे का याचा अर्थ असा होतो त्याचा आन्सर आहे यस किंवा नो असं सांगू शकता असले तर यस नसली तर नो यस आय आय डू यस आहे किंवा यस आय हॅव होय होय किंवा माझ्याकडे पिशवी आहे याचा असा अर्थ होतो नेक्स्ट सेंटेन्सेस डू यू लाईक ॲपल्स तुम्हाला ॲपल्स आवडते का याचा अर्थ असा होतो तुम्ही मनुष्य सांगू शकता येस येस आय डू होय मला सफरचंद आवडते असं डू यू लाईक मँगोज तुम्हाला आंबा आवडतो का नो आय डोंट लाईक किंवा नाही मला आवडत नाही किंवा मला आंबा आवडत नाही या प्रकारे याचा अर्थ होतो नेक्स्ट सेंटेन्सेस हॉट डू यू लाईक प्रिया हे दोन एक प्रिया आणि त्याच्या बहिणीमध्ये संभाषण आहे ताई म्हणते तिला वॉट डू यू लाईक प्रिया प्रिया तुला काय आवडते प्रिया म्हणते आय लाईक like ॲपल्स तिने म्हणते मला सफरचंद आवडते ओके प्लीज टेक वन ठीक आहे कृपया हे य घे थँक्यू तिने म्हणते थँक्यू म्हणते प्रिया थँक्यू ताई लेट्स शेअर तुझे आभारी आहे ताई आपण वाटून किंवा विभागून खाऊया ताई म्हणते ओके ओ येस शेअरिंग इज फन अरे वा होय वाटून खाणे खूप छान गोष्ट आहे अशा प्रकाराचा अर्थ होतो नेक्स्ट सेंटेन्सेस आय लाईक ॲपल्स मला सफरचंद आवडते आय लाईक ॲपल्स अँड आईस्क्रीम मला सफरचंद आणि आईस्क्रीम आवडते नेक्स्ट सेंटेन्सेस आय लाईक ॲपल्स आईस्क्रीम अँड मँगोज मला सफरचंद आईस्क्रीम आणि आंबे आवडतात नेक्स्ट आय लाईक ॲपल्स आईस्क्रीम्स मँगोज अँड चॉकलेट मला सफरचंद आईस्क्रीम आंबे आणि चॉकलेट आवडतात अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता किंवा तयार करू शकता किंवा हा एक गेम आहे किंवा खेळ आहे तो खेळू शकता तुम्ही नेक्स्ट वाक्य आहे आय लाईक ॲपल्स आईस्क्रीम्स मँगोज अँड ऑरेंज मला सफरचंद आईस्क्रीम आंबे आणि संत्री आवडतात अशा प्रकारे हा एक खेळ एक गेम आहे यू फॉरगेट चॉकलेट तुम्ही चॉकलेट विसरला विसरलात लेस अगेन चला पुन्हा खेळू किंवा आपण परत खेळूया किंवा पुन्हा सुरुवात करूया अशा प्रकारे याचा अर्थ होतो पुढले वाक्य आहे कॅन यू ड्रॉ बॉल तू चेंडू काढू शकतोस का येस आय कॅन होय मी काढू शक तो किंवा शकते कॅन यू स्विमिंग स्विम स्विम तू पोहू शकतोस का पुढा येत असलं तर यस yes, म्हणेल नसेल तर नो नो आय कॅन नाही मी पोहू शकत नाही नेक्स्ट सेंटेन्स कॅन यू सिंग तुम्ही गाऊ शकता का तो म्हणेल यस आय कॅन होय मी गाऊ शकतो अशा प्रकार त्याचा अर्थ होतो नेक्स्ट कॅन यू ड्रॉप टेबल तुम्ही टेबल काढू शकता का तुम नो no, आय कॅन नाही मी टेबल काढू शकत नाही अशा याचा अर्थ होतो नेक्स्ट कॅन यू क्लॅफ तुम्ही टाळू वाजवू शकता का येस आय कॅन होय मी टाळू टाळी वाजू शकते शकतो अशा प्रकारे कॅन यू जम्प तुम्ही उडी मारू शकतास का मग त्याचं उत्तर आहे येस किंवा नो येस आय कॅन होय मी उडी मारू शकतो किंवा मा, नो आय कॅन्ट मी उडी मारू शकत नाही अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची वाक्ये आज अभ्यासलो आहात जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घंटीच्या बेल्या नोटिफिकेशन आयकॉनला दाबायला विसरू नका विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू